आज आपण अगदी कमी साहित्यात तयार होणारा बहुगुणी पौष्टिक आणि तितकाच टेस्टी असा हलवा कसा तयार करायचा हे बघणार आहोत हा हलवा स्त्रियांमधील अनेक आजारांवर अत्यंत फायदेशीर आहे कंबरदुखी अनिद्रा सांधेदुखी गुडघेदुखी कमजोरी तसेच केस आणि त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी असणारा हा हलवा घरातील इतर व्यक्ती देखील अगदी आवडीने खातील इतका टेस्टी बनतो तर चला बघूया कसा करायचा हा कॅल्शियम आयन आणि इतर पोषण तत्वांनी परिपूर्ण असलेला हलवा रेसिपी सुरू करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा तर हलवा बनवण्यासाठी इथे मी पाववाटी मेथीदाणे घेतलेले आहे कच्चेच मेथीदाणे आहेत हे हे दाणे आपण मिक्सरला रवाळ असे फिरवून घेणार आहोत तर मिक्सरला फिरवण्यासाठी थोडा वेळ लागतो पण फिरवल्या जातात इझिली तर अशा पद्धतीने मी हे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आता आपण हे मेथीदाणे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आणि ज्या वाटीने आपण मेथीदाणे मोजून घेतले होते त्या सेम वाटीने आपल्याला यात एक वाटी दूध घालून घ्यायचं आहे दूध तुम्ही थंड किंवा गरम कसंही वापरू शकता हे मेथीदाणे आपल्याला दुधामध्ये कमीत कमी एक ते दीड तासासाठी भिजत ठेवायचे आहे जेणेकरून मेथीदाण्यातला जो कडवटपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईन तर जवळपास दीड तास झालेला आहे हे, हे बघा मेथीदाणे आपले छान असे भिजलेले आहेत संपूर्ण दूध मेथीने व्यवस्थित असं ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे आणि अगदी मौसूत अशी आपली हे मेथी मेथीदाणे झालेले आहेत आता दुसऱ्या एका पातेल्यात मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण दाणे मोजून घेतले होते सेम वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याच वाटीने दीड वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे दीड वाटी गुळामध्ये बऱ्यापैकी गोड आपला हा हलवा बनून तयार होतो तुम्हाला जर जास्तीचं गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू देखील शकता हा गुळ मी व्यवस्थित असा मेल्ट करून घेतलेला आहे आणि ह्या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे दुसऱ्या एका कढाईत मी इथे एक मोठा चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप आपलं व्यवस्थित गरम झालं की यात एक चमचा डिंक घालून घ्यायचा आहे आणि हा डिंक आपण लो फ्लेमवर छान असा फुलवून घेणार आहोत डिंक मात्र आपल्याला लो फ्लेमवरच तळायचा आहे जेणेकरून तो छान आतपर्यंत तळला जातो तर हे बघा डिंकही आपला छान असा फुलून तयार झालेला आहे आता हा डिंक मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि उरलेल्याच चा तुपातच आपण पुढचं साहित्य भाजून घेणार आहोत तर संपूर्ण डिंक मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे उरलेल्या तुपात मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घालून घेते हे गव्हाचं पीठ आपल्याला लो फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं आहे हलकासा कलर चेंज होईपर्यंत कंटिन्युअसली मिक्स करत राहायचे म्हणजे छान एकसारखं आपलं पीठ भाजलं जातं आणि सुरुवातीला तूप कमीच घालायचं आहे म्हणजे पीठ पटकन भाजलं जाईल तर जवळपास चार ते पाच मिनटासाठी मी हे पीठ कंटिन्युअसली मिक्स करत छान असं भाजून घेते तर जवळपास पाच ते सहा मिनिट झालेले आहे हे बघा आपल्या पिठाचा हलकासा कलर चेंज झालेला आहे छान असा हलकासा सोनेरी कलर याला आलेला आहे आता आपण यात जे मेथीदाणे भिजवून ठेवले होते ते घालून घेणार आहोत आणि गव्हाच्या पिठासोबत आपल्याला हे मेथीदाणे देखील परतवून घ्यायचे आहेत मेथीदाणे परतवून घेतल्यामुळे आणि दुधात भिजवून घेतल्यामुळे अजिबात देखील हा हा हलवा आपला कडू होत नाही आणि अजिबात देखील कडवट लागत नाही मेथीदाणे आणि गव्हाचं पीठ आपण छान असं सा सात ते आठ मिनटासाठी लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत मेथीदाणे आणि गव्हाचं पीठ मी छान असं एकजूट करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला पूर्ण वेळ लोच ठेवायची आहे तर ला ला आता उरलेलं तूप आपण यात घालून घेणार आहोत तर इथे मी आणखी दोन चमचे तूप यात ॲड करते तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर सुरुवातीला जास्त तूप घातलं तर व्यवस्थित असं भाजल्या जात नाही त्यामुळे आपण उरलेलं तूप आत्ता ॲड करतो आहे तर इथे मी दोन चमचे आणखी तूप यात घालून घेतलेलं आहे आणि हे दाणे आणि गव्हाचं पीठ आपण जवळपास आणखी पाच ते सात मिनटं लो फ्लेमवर कंटिन्युअसली मिक्स करत छान असं भाजून घेणार आहोत जेवढं छान आपलं पीठ आणि मेथीदाणे भाजल्या जाईल तेवढाच छान आपला हा हलवा बनून तयार होणार आहे तर हे बघा जवळपास तीन ते चार मिनटानंतर आपले जे मेथीदाणे आणि पीठ आहे त्याचा कलर चेंज झाला आहे डिंक देखील मी हातावर अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे किंचित जाडसर ठेवलेलं आहे पूर्ण बारीक करायचा नाही आहे तर जवळपास सात ते आठ मिनिट झालेले आहे आपलं पीठ छान असं भाजल्या गेलेलं आहे आता यात मी डिंक घालून घेते आहे आणि हा डिंक देखील आपण अर्धा ते एक मिनटासाठी पिठासोबत आणि मेथीदाण्यांसोबत छान असा परतवून घेणार आहोत म्हणजे त्याचा देखील काही थोडंफार कच्चेपणा असेल तो निघून जाईल आणि आपला डिंक छान आणखी क्रंची बनून तयार होईल तर हे बघा आपलं पीठ मेथीदाणे आणि डिंक छान असा भाजल्या गेलेला आहे सुंदर कलर आलेला आहे आणि मस्त याचा सुगंध सुटलेला आहे आता यात मी गुळाचं पाणी गाळून घालते आहे जेणेकरून गुळात काही कचरा असेल तो तो निघून जाईल सर्व पाणी एकदम न घालता दोन बॅचेसमध्ये मी हे पाणी घालून घेणार आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गाठी व्यवस्थित अशा मोडून घ्यायची आहे उरलेलं पाणी देखील मी यात घालून घेतलेलं आहे आणि आपण परत एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहोत आणि गाठी पूर्णपणे मोडून घ्यायची आहे गॅसची फ्लेम सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी लोच ठेवलेली आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला पूर्णही कुकिंग प्रोसेस करायची आहे अशा पद्धतीने संपूर्ण हलव्याच्या मी व्यवस्थित अशा गाठी मोडून घेतलेल्या आहे हे बघा गाठविरहित आपला हा मस्त हलवा तयार झालेला आहे आता यावर झाकण ठेवून आपण चार ते पाच मिनटासाठी छान असा हा हलवा वाफवून घेणार आहोत तर चार ते पाच मिनटानंतर हे बघा हलव्याला छान असं साईडने तूप सुटलेलं आहे आपला हा हलवा रेडी झालेला आहे आता आपण यात सर्वात शेवटी थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत तर जायफळाऐवजी तुम्ही सुंठ पावडर किंवा वेलची पावडर देखील यात घालू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात ड्रायफ्रूट्स देखील ह्या स्टेजला मिक्स करू शकता तर मी ते फक्त थोडेसे डेकोरेशनसाठी ड्रायफ्रुट्स वापरणार आहेत जायफळ पावडर देखील आपण यात व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे हलव्याने पूर्णपणे कढाई सोडलेली आहे हे बघा अगदी सुंदर आणि खूपच टेस्टी आणि तितकाच हेल्दी असा आपला हा हलवा तयार झालेला आहे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा खूप हेल्दी आहे आणि थंडीच्या दिवसात आवर्जून खावा असा हा हलवा आहे बाळांपिणींसाठी देखील खूपच फायदेशीर असा आपला हा हलवा बनून तयार झालेला आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स मी वरतून घालून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपला टेस्टी हेल्दी आणि खूपच यम्मी असा हलवा तयार आहे तेव्हा तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद